प्रारंभापासूनच शब्द अस्तित्वात होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभापासूनच शब्द देवासह होता. त्याच्याद्वारे देवाने सर्व काही निर्माण केले. त्याच्या वाचून सर्व उत्पत्तीतील एकही गोष्ट निर्माण झाली नाही. शब्दच जीवनाचा उगम होता आणि त्या जीवनाने मनुष्यांकडे प्रकाश आणला. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधार त्याला बाहेर घालवू शकला नाही. देवाने आपला संदेशवाहक पाठवला, त्याचे नाव योहान. तो त्या प्रकाशाविषयी सांगण्यासाठी आला, यासाठी की सर्वांनी संदेश ऐकून विश्वास ठेवावा. तो स्वतः तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी सांगण्यासाठी आला. जो प्रकाश जगात येऊन सर्व मनुष्यांना प्रकाशित करतो, तोच खरा प्रकाश आहे. तो शब्द जगात होता आणि त्याच्याद्वारे देवाने जग निर्माण केले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो आपल्या स्वतःच्या लोकांकडे आला, पण त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु काही जणांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा त्याने त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ते नैसर्गिकरित्या देवाची मुले झाली नाहीत, म्हणजे मानवी पित्याद्वारे त्यांचा जन्म झाला नाही, तर देव स्वतःच त्यांचा पिता होता. शब्द मानव झाला. कृपा आणि सत्य यांनी परिपूर्ण असताना त्याने आम्हांमध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले. पित्याचा एकुलता एक पुत्र या नात्याने त्याला ते गौरव प्राप्त झाले होते. योहानाने त्याच्याविषयी साक्ष दिली, जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा महान आहे, कारण माझ्या जन्माच्या आधीपासून तो अस्तित्वात आहे. असे ज्याच्याविषयी मी सांगत होतो तो हाच आहे. त्याच्या कृपेच्या परिपूर्णतेतून आपणा सर्वांना एका मागोमाग एक आशीर्वाद मिळाले आहेत. देवाने नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक पुत्र देवासमान आहे व जो पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे.